तर मी आणि योगेश आलोय आज यराटच्या यात्रेला. आज यराटच्या यात्रेचा दुसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे आणि स्पेशल रिंग वन असतं ते खरं शूट करायला किंवा बघायला अशा तुम्हाला दाखवायला परमिशन नाही आहे. चालू का? माझं नाव राजेंद्र येडोगुरव, येडोबा देवाचा सेवक. तर श्री येडोबा देवाची यात्रा ही खरी सुरुवात ही हनुमान जयंतीपासून होते. हनुमान जयंतीला तेल चढवतो आणि हनुमान पोषक होतो. तेल चढल्यानंतर पाटे सवासणी देवासाठी वरती गावा येराडे गावात जातात. तिथून सवासणी घेऊन येडे गावात जातात. बहिणीकडे जानुबाईकडे तिथून जाणं ऐकून जानुबाईला घेऊन येतात आणि मग ती पुन्हा आणखी सवासणी घेऊन खाली येतात आणि साडेपाचच्या दरम्यानमध्ये येडोबांचं गुजरातचं लग्न सोहळा तिथे संपन्न सर्व भाविकांच्या सान्निध्यात संपन्न होतो. लग्न सोहळा झाल्यानंतर सकाळी 9 वाजता दंडस्थान होतं आणि 9:30 नंतर येडोबाचं नैवेद्य पुजारी मंडळी भाविक भक्ताचं नैवेद्य घेऊन येतात. हे 12:30 नैवेद्याचा कार्यक्रम होतो आणि 12:30 वाजता लांच्याबिना होतो. लांच्याबिना हो 2 तासात असतो. छेबिना झाल्यानंतर संध्याकाळी या संध्याकाळी 12:30 एक छेबिना असतो रात्रीचा. तो सुद्धा छेबिना झाल्यानंतर छेबिना 2 तासाचा असतो. तो छेबिना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्य दिवस म्हणून हा मोठा छेबिना असतो आणि मोठ्या छेबिन्याला प्रमुख काठ्या शासन काठ्या या ठिकाणी सामील होतात आणि हा छेबिना अतिशय उत्साहात संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातून लोक या भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि हा छेबिना अतिशय उत्साहात पार पडला जातो. आणि महत्वाचं जे आतुरतेने लोक वाट पाहतात हे रिंगवण आणि रिंगवण हे अतिशय मुख्य मेन हा कार्यक्रम आहे हा देवाचा आणि पुढेही आणि रिंगवण पाहण्यासाठी पण कम से कम 50,000 लोक या कार्यक्रमात उपस्थित राहतात आणि हा कार्यक्रम हा फक्त मानकऱ्यांनाच माहीत असतो. हे गुड हे आत्तापर्यंत कायमस्वरूपी चालत राहिले नाही आणि हे गुड आम्ही कोणासुद्धा सांगत नाही आणि अशा पद्धतीने हा रिंगवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर यात्रा संपूर्ण पार पाडली जाते. थँक यू. पाटण तालुक्यातील सगळ्यात मोठी अशी समजली जाणारी ही येराडगावची जत्रा या सर्व मंडळींमुळे आणि गाव यात्रा कमिटीचे जे सर्व पदाधिकारी सदस्य मानकरी आणि पुजारी त्यांच्या सहकार्यामुळे अगदी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पाडली जाते. Gracias.
ही जी आपण सगळी लोक पाहतोय ते फक्त आणि फक्त रिंगवण पाहण्यासाठी खाली बसले. पावणे 12 वाजलेत आणि हे जे रिंगवण आहे ते बरोबर 12 वाजता चालू होईल. रिंगवण चालू होताना लाईट्स पूर्ण बंद केल्या जातात आणि त्यानंतर रिंगवणाला सुरुवात होते. ते खरं दाखवता नाही येणार, ते त्यामागचं गूढ आहे. तिथे परमिशन नाही आहे. मी विचारलं, परमिशन काढायला गेलो तर ते बोलले व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला परमिशन नाही आहे. त्यामुळं थोडं सहकार्य तर केलंच पाहिजे. आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर पुढच्या वर्षी नक्की या. मी इथलं रिंगवण झाल्यानंतर तुमच्याशी बोलेन काय दिसलं तर. पब्लिक बघा आणि ते कंट्रोल करण्यासाठी महिला पोलीस सुद्धा आहेत आपल्या इथं. मॅडम 10 मिनिटं. तर आता पूर्ण सगळ्या लाईटा घालवल्या आहेत आणि 12 वाजलेत. थोड्याच वेळात आता रिंगवणाला सुरुवात होईल. ते काही मला दाखवता नाही येणार. अशा प्रकारे बघा काही दिसणार पण नाहीये. असं मंदिराच्या बाजून असा राऊंड मारून आता ते येतील इकडं. Thank you.
मंदिराच्या उत्तर दरवाजास यावे. वाजलेत 1:30 रात्रीचा आणि तुम्ही आता गर्दी बघितलीच असाल, अजून पण गर्दी आहे. आता यात्रा पूर्ण संपन्न झालेली आहे आणि जो तो आपल्या घरी निघालाय, काही जण लांबून आलेले आहेत ते मंदिरात मुक्कामी असतात आणि आम्ही आता निघालो आहे परत परतीच्या प्रवासाला कोयनेला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बस आहे. कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.